हे मैं एकदम मॅचचं जे चांदीचं नाणं आपलं पाहायला मिळते मित्रांनो, श्री रणजितजी कुमार पिल्ले साहेबांच्या मान्य साहेबांच्या सौजन्याने हे इथे नाणे तब्बल 5 ग्रॅमचे 49 चांदीची नाणे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी उपलब्ध झालेत. जे SSLचे बोर्ड ऑफ डायरेक्टर श्री 11 ठाणे संघाचे सर्वेसर्वा समाजसेवक सन्माननीय रणजित कुमार पिल्ले यांच्या माध्यमातून हे प्राप्त झालेलं चांदीचं नाणं देऊन विशेष विशाल शेवाळे या खेळाडूला मात्र इथे सन्मानित केले जाते. प्लेअर ऑफ द मॅच आपण पाहतोय. एक विशेष एक आगळं वेगळं संकल्पना या कुंभारगाव प्रीमियर लीगची आणि ती लीग ती परंपरा इथे मात्र पार पाडली जाते. आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा मॅचकडे आपण वळणार आहोत आणि या मॅचकरता पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करेन आमचे साथे समालोचक आमचे आदरणीय ज्यांच्याकडून आज आम्हाला खरंच खऱ्या अर्थाने बरंच काय शिकायला मिळेल ते म्हणजे शांतारामजी यमकर सर साहेबांकडे आपण जाऊयात. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. चलिए हिमालयम समारभ्यम यावदम इंदु सरोवरम ताम देव निर्मितम देशम हिंदुस्थानम प्रत्यक्षते. मराठा ते तुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा या उक्तीप्रमाणे ओवर द विकेट राउंड द विकेट हिली गेंद पुलटास गेंद इस गेंद के ऊपर जोरदार प्रहार दत्ता के बल्ले से निकलता हुआ मिड विकेट क्षेत्र में पहली गेंद पर आक्रमण एक रन का इसापा इसी एक अंकों से स्कोर आगे बढ़ता हुआ राजे प्रतिष्ठान विरुद्ध रुद्रा फाइटर्स ये दो टीम के बीच कुंभारगांव प्रीमियर लीग सत्र 3 में. सभी दर्शक हमारे यूट्यूब के माध्यम से हमारे इस टूर्नामेंट का लाइव प्रक्षेपण देखते हुए उन सभी दर्शकों को प्यार भरा नमस्कार करते हुए आयोजन कमेटी के माध्यम से कुंभारगांव क्रिकेट प्रीमियर लीग के माध्यम से कुंभारगांव क्रिकेट एसोसिएशन के माध्यम से और यहां पर अच्छी गेंद यहां पर देखना चाहिए कि कुंभारगांव एक स्वाभिमान इसलिए माना जाएगा क्योंकि कुंभारगांव के बहुत से सदस्य हमारे देश की रक्षा कर रहे हैं हमारे देश की सेवा में काफी लोग इंडियन आर्मी में अपना देश का रक्षण करने के लिए अपना जीवन समर्पित कर रहे हैं ऐसे वीरों को ऐसे नौजवानों को एक बार मैं भी प्यार भरा नमस्कार करते हुए मैच की ओर ले जाऊंगा. रुद्रा फाइटर्स विरुद्ध राजे प्रतिष्ठान ये दो टीम के बीच प्रथम बल्लेबाजी करने वाले टीम्स यहां पर राजे प्रतिष्ठान निर्धारित 4-4 ओवर्स का ये मैच रखेगा खेला जाएगा इस सूचना की ओर ध्यान दे. राउंड द विकेट अगली गेंद अच्छा स्ट्रोक गेंद को खोला गेंद जा रही यहां पे लॉन्ग आउट क्षेत्र में एक रन का इजाफा काफी चतुराई के साथ एक रन पूरे करते हुए तो मुझे लग रहा है कि राजीव प्रतिष्ठान प्रथम बल्लेबाजी करते हुए यहां पर ज्यादा से ज्यादा स्कोर राजीव प्रतिष्ठान अच्छी बल्लेबाजी सम्मान दिया अच्छी गेंद बल्ला और गेंद का विशेष संपर्क नहीं केवल पुश किया हल्के हाथों से कोई रन नहीं कोई मौका नहीं दोनों बल्लेबाज मैदान के अंदर अभी भी सेटल है पावर प्ले का ओवर चलता हुआ विजय अच्छी गेंदबाजी अभी तक 2 रन कोई विकेट नहीं कोई मौका नहीं कोई भी बड़ा स्ट्रोक आ नहीं पाया. इस ओवर की अंतिम गेंद राउंड द विकेट अच्छी गेंदबाजी का परफॉर्मेंस निभाते हुए ओहो अच्छी गेंद जबरदस्त गेंद थोड़ा सा लीग बाइट्स के रूप में डी एक रन का इसापा इसी एक अंकों से ओवर समाप्त एक ओवर समाप्ति के बाद कोई विकेट नहीं 3 रन कोई विकेट नहीं राजे प्रतिष्ठान विरुद्ध रुद्रा फाइटर्स ये दो टीम के बीच चलता हुआ काफी संघर्षमय मुकाबला यहां पर होना अपेक्षित है स्वाभाविक है क्योंकि यहां पर अजय बल्लेबाजी के लिए और दत्ता बड़ी अच्छी गेंदबाजी का परफॉर्मेंस विजय द्वारा देखने के लिए मिला. दरमियान देखना है कि स्वाभिमान इस बात का होता है प्यारे दोस्तों कुंभारगांव प्रीमियर लीग में हमारे काफी नौजवानों ने हमारे देश की रक्षा की उस के अनुसार हमारा देश आज सुरक्षित है इसीलिए उनकी सबसे प्राथमिकता उन हर एक वीरों को देनी आवश्यक है इसलिए मुझे एक राष्ट्रभक्ति का गीत याद आ चुका है मर्द अम्मे मराठे खरे दुश्मनास भरे का परे
देश रक्षा वया धर्म तारा वया देश रक्षा वया धर्म तारा वया कोण झुंजीत मागे सरे मर्थ आम्ही मराठे खरे वादळा परी आम्ही पुढेच चालतो जय शिवाजी गरजुनी रणात झुंजतो सिंधू लांडुनी धावतो संगिनी पाय आतान मागे सरे मर्थ आम्ही मराठे खरे भारता तुलाच आम्ही देव मानतो हाच महाराष्ट्र धर्म एक जाणतो राखतो महान आमोची परंपरा रक्त शिंपुणे पवित्र ठेवितो धरा याच भूमीवरी प्राण गेला तरी याच भूमीवरी प्राण गेला तरी पाय आतान मागे सरे मर्थ आम्ही मराठे खरे। तर इथे वीरांसाठी हे गीत घेतलं मी। आमचे अशोकजी इथे आहेत, त्यांनी सेवानिवृत्त झालेले आहेत, त्यांच्यासाठी एक गीत घेतलं मी। तर स्वाभिमान आहे जो भरा नहीं है भावों से बहती जिसमें रसतार नहीं वो हृदय नहीं है पत्थर है जिनमें स्वदेश का प्यार नहीं। तो स्वदेश का प्यार होना चाहिए, हमारे राष्ट्र का प्यार होना चाहिए, राष्ट्रभाषा का भी प्यार होना चाहिए। और द विकेट दूसरी ओर की अगली गेंद। चार रन अभी तक, थोड़ा सा बैकफुट पर मैच नजर आ रहा है। राज्य प्रतिष्ठान काफी संघर्ष करना पड़ेगा, वीरता वाला परफॉर्मेंस यहां पर निभाने की आवश्यकता है। जहां पर स्कोर बड़ा बड़ा प्रथम बल्लेबाजी करते हुए 50 के आगे का अगर आप प्रथम बल्लेबाजी करने वाली टीम लक्ष्य रखते हो तो कहीं ना कहीं मैच में काफी संघर्ष देखने के लिए मिलेगा, चुनौती देखने के लिए मिलेगी, मैच में काफी रोमांचकता आएगी। और द विकेट, बढ़िया स्ट्रोक। इस बार देखो गेंद लॉब किया, गेंद जा रही है मिड विकेट, सीमा रेखा क्लियर कर रही है 6 रनों के लिए। जबरदस्त प्रहार, स्वीट साउंड ऑफ द बैट। जिस प्रकार बल्ला और गेंद का सही संपर्क होने के बाद जबरदस्त फैंटेस्टिक स्ट्रोक, कदमों का अच्छा इस्तेमाल और गेंद 6 रनों के लिए। इस 6 रनों के माध्यम से स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन। दत्ता जाने के बाद बाएं हाथ के बल्लेबाज प्रशांत बोत्रे। अगली गेंद फिर से एक बार प्रशांत को कहीं ना कहीं इसी प्रकार की बल्लेबाजी करनी पड़ेगी। मुझे लग रहा है कि जहां पर मैंने कहा था कि 50 के आगे का अगर आप लक्ष्य रखते हो तो मैच में टीट फॉर टैट दोनों टीम के माध्यम से संघर्ष देखने के लिए मिलेगा। और द विकेट, ओहो इस बार भी देखो जबरदस्त प्रहार, कैच के लिए मौका, लेकिन यहां पर कोई विकल्प नहीं था, जवाब नहीं था। गेंद मिड विकेट सीमा रेखा क्लियर कर रही है 6 रनों के लिए। ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत समय पर मैदान पर लड़ा वही सबसे बड़ा। प्यारे दोस्तों यहां पर वीरता वाला मैंने कहा था कि परफॉर्मेंस निभाना पड़ेगा और ये वीरता वाला परफॉर्मेंस प्रशांत के माध्यम से यहां पर देखने के लिए दर्शकों को मिलता हुआ। अगली गेंद उसी प्रकार से गेंद को खेला फाइन लेग क्षेत्र में, कैच के लिए मौका और यहां पर कैच छूटा, सपना भी टूटा, 2 रन भी लूटा। गुड रन इन बिटवीन द विकेट, यहां पर जरूर कहना पड़ेगा दोनों बल्लेबाज के बीच तालमेल बेहतरीन देखने के लिए मिल रहा है। कहीं ना कहीं गियर चेंज किया, डायरेक्ट 6ठे घेर पर प्रशांत ने गाड़ी लाई और उनको पता है कि अभी हमको फ्रंट फुट पर खेलना चाहिए, बड़ा स्कोर लाना है तो बड़े बड़े प्रहार की आवश्यकता और उस आवश्यकता के अनुसार यहां पर बल्लेबाजी होती हुई। अगली गेंद, ओहो ऑफसाइड की दिशा में हल्के हाथों से फ्लिक किया, गेंद जा रही 1D जोन में, 1 रन का इजाफा, इसी 1 अंकों से स्कोर आगे जाता हुआ 19 रन, 1 विकेट के नुकसान। 2 ओवर समाप्ति के बाद 19 रन, 1 विकेट के नुकसान। राजे प्रतिष्ठान अच्छी बल्लेबाजी, ये ओवर सफल ताकि और 19 रन, जहां पर देखना पड़ेगा नए बल्लेबाज स्ट्राइकिंग एंड की ओर। आजे ओपनिंग पारी खेल रहे, अभी तक आजे बड़ा परफॉर्मेंस नहीं निभा पाए, आजे अपनी व्यक्तिगत 1 रन पर खेल रहे, केवल 1 रन। ओपनर बल्लेबाज यहां पर अजय को कहीं ना कहीं प्रशांत ने जिस प्रकार बल्लेबाजी की उसी प्रकार आक्रमण करना पड़ेगा, क्योंकि अजय अगर देखा जाए कि तो पिछले 6 साल तो मैं देख रहा हूं तो उनको भी अच्छा परफॉर्मेंस, अपनी अलौकिकता को यहां पर प्रसन्न करने वाली बल्लेबाजी निभानी पड़ेगी। सभी दर्शक, यहां पर बड़े खिलाड़ी का नाम होता है और बड़े खिलाड़ी का नाम जहां पर ज्यादा लिया जाता है तो बड़ा परफॉर्मेंस भी करने की आवश्यकता होती है। और ये देखो पहली गेंद अजय, ओहो जबरदार थप्पड़, गेंद जा रही है 2 खिलाड़ी को यहां पर बीट करते हुए, लेकिन अच्छा क्षेत्ररक्षण, बैकअप अच्छा मिला,
तब तक चतुराई के साथ एक रन पूरे। नए ओवर की पहली गेंद राहुल विरुद्ध, इस बार देखो प्रशांत बाएं हाथ के बल्लेबाज, बैटल देखना पड़ेगा क्योंकि अभी भी दो छक्कों के माध्यम से प्रशांत कहीं ना कहीं आक्रमण कर रहे हैं, अपना आत्मविश्वास बढ़ चुका है। तो एक बार किसी भी खिलाड़ी का दोस्तों अगर आत्मविश्वास बढ़ा तो कहीं ना कहीं गेंदबाज को कहीं ना कहीं दिक्कतें पैदा होती है। ओहो देखो इस बार हेलीकॉप्टर उड़ाया, क्षेत्ररक्षक डाउन दी बॉल, इस बार देखो कैच के लिए मौका, लेकिन मैच कैच छूटा, सपना टूटा, दो रन भी लूटा। और ऐसे अगर आप मौके हाथ से गवा देते हो तो कहीं ना कहीं मेरा मानना है कि बड़े बड़े खिलाड़ी का आप अगर कैच छोड़ते हो तो दरवाजे पर आई हुई खुशियां को आप लौट देते हो। तो कहीं ना कहीं यहां पर उत्साह होता था, आनंद होता था। ए बैड कारपेंटर कॉरल विथ हिज टूल्स नाचना आवे आंगन टेढ़ा। तो कहीं ना कहीं यहां पर मैनेजमेंट में अस्वस्थता होगी, निराशा होगी। तो अगली गेंद कैच विन मैच इसी को कहा जाता था, लेकिन यहां पर कैच छूटो तो कहीं ना कहीं मैच भी छोड़ने का संभव कितने बार देखने के लिए मिला। इस बार देखो गेंद लेग स्टंप के बाहर, अंपायर द्वारा दो हाथ एरोप्लेन स्टाइल में फैलाते हुए, अच्छी अंपायरिंग दोनों अंपायर्स के माध्यम से यहां पर देखने के लिए मिल रही है। जहां पर गेंदबाज राहुल अपना प्रभाव छोड़ रहे थे, लेकिन बल्लेबाज देखना पड़ेगा यहां पर अच्छे बैटर्स। ओहो इस बार देखो प्रशांत ऑन साइड की दिशा में गेंद को घुमाने का प्रयास कर रहे थे, लेकिन बल्ला और गेंद का काफी संपर्क नहीं हुआ और मिलाप नहीं होने के बाद सीधा विकेट कीपर के दस्तानों में गेंद। अगली गेंद राहुल विरुद्ध प्रशांत, प्रशांत कहीं ना कहीं राहुल ने प्रशांत को शांत रखा। दो गेंद प्रशांत के देखे हमने आक्रमण, और इस बार देखो ऑन साइड की दिशा में हल्के हाथों से खेला, प्रभावशाली स्ट्रोक नहीं था, तब भी एक रन चतुराई के साथ पूरे करते हुए। यहां पर थोड़ा सा मिस क्षेत्ररक्षण, एक ही रन पर समाधान व्यक्त करना पड़ेगा। चौबीस रन 24 लॉस ऑफ वन विकेट तत्ता जाने के बाद ये दो बल्लेबाजों ने आपने टीम की पूरी तरह से जिम्मेदारियां काफी गहराई से निभाते हुए गलमेवाड़ीची उपसरपंच आदरणीय आशीष चोरगे साहेब यांचं इथे आगमन, हार्दिक 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 सहर्ष सहर्ष स्वागत। चला साहेब सर्वांचं स्वागत करतो आम्ही आपुले, आणि जीवनातील नवी इनिंगला सुरुवात। मनसेचे पदाधिकारी होते, आमचे लाडके सहकारी होते, चौकार षटकारांची आतषबाजी ज्यांच्या माध्यमातून आपण कित्येक वेळा पाहिली। स्कोर झालेला इथे 24 धावा, तीन षटकांच्या समाप्तीनंतर एक चेंडू बाकी आहे सर। ओके कॉन्ग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन राहुल की अंतिम गेंद। यहां पर मान्यवरों की संख्या जब आती है तो कहीं ना कहीं हमारा दिल इतना उत्साह निर्माण करता है कि एनर्जी नहीं निर्माण होती है। आशीष चोरगे साहब का यहां पर आगमन हो चुका। आशीष चोरगे जी प्यार भरा नमस्कार आपको भी, और तहे दिल से कुमारगांव प्रीमियर लीग के अंदर आपका हार्दिक सहर्ष स्वागत। गलमेवाड़ी गांव के सरपंच पर विराजमान, नई इनिंग की प्रारंभ, और ये देखो जबरदस्त स्ट्रोक, कैच के लिए मौका, इस बार कोई भी गलती ना करते हुए जबरदस्त कैच आपने हाथ में लपका, तो यहां पे जाना पड़ेगा वापस डगआउट के ओर। रुद्रा फाइटर्स विरुद्ध राजे प्रतिष्ठान, ये दो टीम के बीच में चल रहा है ये मुकाबला आज के दिन का। चौबीस रन, तीन ओवर समाप्ति के बाद 24 रन। नए बल्लेबाज नए बैटर्स मैदान के अंदर रवाना हो रहे। गेंदबाज राजू नए बैट्समैन, अगली गेंद अच्छी गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर, वाइड का इशारा, अतिरिक्त रनों की सहायता से स्कोर एक अंकों से आगे बढ़ा। 25 रन
चौथी ओवर की पहली गेंद और इसके बाद का मुकाबला होगा प्यारे दोस्तों स्वरा 11 विरुद्ध श्री नाइकवा स्पोर्ट्स गलमेवाड़ी। चलो दोनों टीम के कप्तान, अगर हमारा आवाज आपके कान के और आता हो तो जरूर टॉस का बॉस इस मंच पर फिर से एक बार गलती ऑफ स्टंप के काफी नो बॉल का इजाफा अंपायर द्वारा यहां पर फ्री हिट का बोनस और इस गेंद के ऊपर अगर चौका छक्का है तो कहीं ना कहीं मैच में फिर एक रोमांचकता पैदा होगी। इसके बाद का मुकाबला स्वरा 11 विरुद्ध श्री नाइकवा स्पोर्ट गलमेवाड़ी। दोनों टीम के कप्तान, टॉस का बॉस इस मंच के पास आइए प्लीज, इस ओवर के बाद आपका टॉस किया जाएगा। ओवर द विकेट, ओहो जबरदस्त प्रहार घुमाकर खेला लेकिन यहां पर देखना पड़ेगा अंपायर द्वारा, ओहो दो उंगलियां आसमान की और 6 रनों के लिए क्या घूम के खेला, एक पैर हवा में झूलता हुआ दूसरा पैर जमीन पर संतुलन बनाया और गेंद सीधा संपर्क में लाया 6 रनों के लिए स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। जबरदस्त आक्रमण और ये आक्रमण की आवश्यकता थी जहां पर राजे प्रतिष्ठान प्रथम बल्लेबाजी करने वाली टीम, मैंने पहले कहा था कि 50 के आसपास का टारगेट रखना पड़ेगा, इस बार देखो लेग स्टंप के है। अंदर की गेंद थोड़ा सा गिरने के बाद मिडल और ऑफ स्टंप के ऊपर से गेंद जाने के बाद अंपायर अच्छा डिसीजन पेश कर रहे काफी चतुराई के साथ। बल्लेबाज ने ऐसे गेंद को छोड़ना कहीं ना कहीं आपके लिए कहीं ना कहीं एक बैकफुट पर आने का मौका। फिर से एक बार देखो फ्रंट फुट पर आया और गेंद सीधा रडार में ली 6 रनों के लिए दनदनाती हुई आसमान की ओर स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। जबरदस्त आक्रमण करते हुए बल्लेबाज प्रशांत आज शांत बैठने का संभव नहीं क्योंकि आक्रामकता और वीरता वाला परफॉर्मेंस यहां पर हमारे भारत के नौजवान अशोक जी है। 38 रन 38 लॉस ऑफ थ्री विकेट। अभी तक 3 गेंदों का खेल बाकी है और इसके पास प्रशांत के पास एबिलिटी है क्षमता है गुणवत्ता है और इन गुणों के आधार पर वो छक्कों का सिलसिला रखेगा अगले 3 गेंदों का। ओहो बढ़िया स्ट्रोक इस बार हल्के हाथों से गिरा 1 रन पूरा दरमियान दूसरा भी रन स्ट्राइक के लिए मौका और इस मौके के साथ पूरा करते हुए 2 रन काफी चतुराई के साथ पूरे किए। गुड रनिंग बिटवीन द विकेट यहां पर स्कोर आगे बढ़ता हुआ 40 रन 3 विकेट के नुकसान 40 रन 2 गेंदों का खेल बाकी है तो यहां पर देखो प्रशांत तो कहीं ना कहीं आक्रामक हो रहे हैं। लेग स्टंप के इस बार बाहर की गेंद निश्चित रूप से अतिरिक्त रनों की सहायता से स्कोर 1 अंकों से आगे बढ़ता हुआ 41 रन हो चुके जहां पर प्रशांत बल्लेबाजी कर रहे हैं। प्रशांत आज मुझे लग रहा है कि 4-5 छक्कों का सिलसिला रखा तो अच्छी बल्लेबाजी आपने टीम 12 गेंदों में 32 रन। ओहो स्वीट साउंड ऑफ द बैट लॉन्ग सीमा रेखा के बाहर दनदनाती हुई 6 रनों के लिए क्या प्रभावशाली दिस इज अ ग्रेट टाइमिंग आउट ऑफ द स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए क्या शक्तिशाली स्ट्रोक खेला गेंद को निखरा परखा देखा फिर ताबड़तोड़ स्ट्रोक खेला 6 रनों के लिए इसी को कहा जाता है दोस्तों प्रेजेंस ऑफ माइंड। इसके बाद का मुकाबला होगा स्वरा 11 विरुद्ध श्री नाइकवा स्पोर्ट्स गलमेवाड़ी। चलिए गलमेवाड़ी के कप्तान टॉस का बॉस इस मंच पर आइए अंतिम गेंद का खेल बाकी है इस इनिंग का तो देखना पड़ेगा। प्रशांत मैंने मैच के प्रारंभ में 50 रनों का लक्ष्य मांगा था लेकिन देखना पड़ेगा अभी भी स्कोर आगे बढ़ता हुआ 47 रन हो चुके हैं 1 गेंद बाकी तो देखना पड़ेगा कि एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर इसी को कहा जाता है। प्यारे दोस्तों 28वां साल मुझे कॉमेंट्री करते करते लग रहा है पिछले महीने में प्रारंभ हुआ 28 साल में है तो छोटा सा अनुभव मैं कभी कभी पेश करता हूँ और ऊपर वाला मेरा एक एक शब्द कभी भी माना है मेरे परमात्मा ने उसका मैं सबसे पहला अभिवादन करना चाहता हूँ। अंतिम गेंद देखना पड़ेगा प्रशांत विरुद्ध राजेश देखना पड़ेगा राजेश की अगली गेंद प्रशांत शांत दिमाग से ओ द विकेट ओहो बढ़िया स्ट्रोक इस बार डी में तो 48 रन हो चुके उन 50 रनों की आवश्यकता जीतने के लिए। चलिए इसके बाद का मुकाबला टॉस का बॉस इस मंच पर स्वरा 11 विरुद्ध नाइकवा स्पोर्ट गलमेवाड़ी ये दो टीम के बीच में होगा। जादव सर मोरे सर
हलो हलो चला चला तर कॅप्टन संघाने आपण यायचं आहे. टॉस इथे केला जाईल. दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. स्वरा इलेवन तसेच श्री नाईक बा श्री नाईक बा स्पोर्ट्स गलमेवाडी या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. संघनायक स्वरा इलेवन संघ आहे संघनायक प्रवीणजी आणि त्याचबरोबर गलमेवाडी संघ आहे संघनायक यस मिस्टर अजय. तर दोन संघांना एकदा उपस्थित आहेत. मी मान्यवरांना विनंती करेन. तर नक्कीच गलमेवाडीचे उपसरपंच सन्मान्य आशिषजी चोरगे साहेब. चला साहेबांच्या शुभ असते तर टॉस केला जाईल. एक बिग फाईट मॅच आणि त्या मॅचच्या इथे टॉस केला जातोय. तर नक्की टॉस केला जातोय. कॉल केला जाईल. तर नक्कीच श्री नाईकबा स्पोर्ट्स गलमेवाडी या संघाच्या माध्यमातून कॉल केला जाईल. हेड इज अ कॉल. येस इट इज अ हेड. तर टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर येस प्रथम फलंदाजाचा का निर्णय घेतला गेला. आपल्याकडे वेळ कमी आहे त्याकरता आपण बाईट मात्र घेत नाही आहोत. सगळं आपण जात आहोत आपल्या या मॅचमध्ये जिथे मैदानामध्ये एक मॅच आपल्या समोर सुरू आहे. आपण जाऊयात पुन्हा एकदा मैदानामध्ये. थँक्यू व्हेरी मच. हॅलो 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 धन्यवाद सर. तर नक्कीच एक स्वीट व्हॉइस आपल्या कानावरती या आधीच्या इनिंगमध्ये आपल्या ऐकायला मिळाला. एक हिंदीमधील दमदार व्हॉइस मॅन फ्रॉम सातारा. एक खूप जबरदस्त हिंदीमधील पकड त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. ते म्हणजे यस 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 नक्कीच नक्कीच मिस्टर शांतरामजी यमकर सर सरांचा आपण खूप गोड आवाज ऐकलात आणि त्यांच्या नक्कीच आज मात्र त्यांच्या माध्यमातून आम्हाला बरंच काही बरेचसे नवीन शब्द नवीन समालोचन आम्हाला मात्र ऐकायला मिळते. थँक्यू नक्कीच. आणि कॅमेरामध्ये मात्र इथे क्षणचित्र टिपले जात आहेत. आणि चला मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. पहिला बॉल मात्र इथे आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड इनिंग जिथे मात्र टार्गेट इथे ठेवले गेले. एकोणपन्नास धावांचा टार्गेट चेस करायचं आहे आणि एकोणपन्नास धावांचा टार्गेट चेस करताना पहिल्याच बॉलवरती मोठा फटका पाहायला मिळतोय आणि येथील तब्बल सहा धावा येतात. आणि नक्कीच मॅच मध्ये आता मात्र खऱ्या अर्थाने या फलंदाजाला ऑरेंज कॅप इथे मात्र दिली जाईल. फलंदाज येस मिस्टर मिथुन भांडवलकर त्याच्या बॅट मधून माझ्यामध्ये आपल्याला येस मॅच सर थांबवायची आहे. ज्याच्या बॅट मधून आपल्याला येस अगदी सर्वांना विनंती करेन प्रेक्षकांना की जोरदार टाळा झाला पाहिजे या खेळाडूसाठी कारण त्याच्या बॅट मधून मिथुन याच्या बॅट मधून तब्बल दोन अर्धशतके पारी सुद्धा आपल्या या लीग मध्ये पाहायला मिळतात आणि त्याच्या डोक्यावर खऱ्या अर्थाने ही ऑरेंज कॅप. ऑरेंज कॅपचा खरा मानकरी आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर मुथुन मिथुन आणि त्याच्या डोक्यावरती ही ऑरेंज कॅप आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर या खेळाडूच्या वैयक्तिक स्कोर कार्ड जर पाहायला ना मित्रांनो तर 200+ तब्बल 200+ धावा ह्या त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेत आणि अजूनही त्याची मॅच सुरू आहे. त्याची इनिंग सुरू आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने हा खेळाडू
मला वाटतं ही लीग संपदा संपदा जणू काय 300-400 पल्ला पार पाडेल की काय, कारण क्षमता आहे त्याच्यामध्ये, दाखड खेळाडू आहे आणि ती गुणवत्ता आहे आणि तो वारंवार ती गुणवत्ता त्याने सिद्ध केली या के पी एलमध्ये, कुंभारगाव प्रीमियर लीगमध्ये वारंवार ती सिद्ध केले त्याने. चला तर क्विक स्टार्ट, आता मात्र आपला विलंब होतोय. तर पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आला एक खणखणीत षटकार. त्यानंतर या चेंडूवर सुद्धा नक्कीच अटॅकिंग क्रिकेट दाखवला होता, मात्र संपर्क होत नाही. चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र हलका आतमध्ये येतोय, कट चेंडू पाहायला मिळाला आणि येतोय डॉट बॉल. यासाठी यावेळेस पहा काय क्रॅकिंग शॉट पाहायला मिळतोय, मात्र टायमिंग फसलंय आणि तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता, झाडा लावलं गेलं होतं, मासा फसला आणि खूप मोठा फलंदाज ज्याच्या नावाची दहशत या लीगमध्ये पाहायला मिळाली, ज्या खेळाडूने ही लीग पहिल्या दिवसापासून गाजवून सोडली, मिस्टर मिथुन यावेळेस मात्र येतोय बॅक टू दी पवेलियन. आणि या विकेटचं मित्रांनो महत्त्व किती होतं हे झेल पकडल्यानंतर झालेला जल्लोष, झालेला आनंद हे व्यक्त करतोय की हा विकेट किती महत्त्वाचा होता, हा फलंदाज पवेलियन क्षेत्रामध्ये परतणं किती गरजेचं होतं हे मात्र इथे स्पष्ट होतंय खऱ्या अर्थाने. यस नक्कीच. आणि यस इथून मात्र आता टायमर सेट केला जाईल, काउंटडाऊन स्टार्ट केलं जाईल. यस नक्कीच सर, यस आणि सरांकडे काउंटडाऊन स्टार्ट आहे, यस म्हणजे काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि सर पॅनलाइज करतील आणि सरांनी मला वाटतं एका संघाला पॅनलाइज केलंसुद्धा आहे. आणि आता मात्र तुम्ही शीतावरून भाताची परीक्षा घेतली पाहिजे की जर तुम्ही जर विलंब कराल तर तुम्हालाही तिथे पॅनलाइज केलं जाईल. आणि याच दरम्यान आणखीन एक चेंडू पहा, इथे मात्र नॉ स्ट्राइक एंडला यावेळेस संधी होती. डायरेक्ट इट जर झाला असतं तर मात्र नक्कीच इथे 19-20 आपल्या खूप क्लोज डिसिजन पाहायला मिळालं असतं, मात्र धाव पूर्ण केली गेली आणि फलंदाज सुरक्षित आहे. या एका धावाने स्कोर मात्र जातोय 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत आपण पाहतोय फलंदाजी करत असणारा संघ, यस रुद्रा फायटर हा संघ पाहतोय धावा चेस करतोय. राजे प्रतिष्ठान या संघाने तब्बल 48 धावा स्कोर कार्डवरती लगावल्याने 49 धावांचं खूप मोठं टार्गेट, मोठं आव्हान मात्र इथे उभं केलं गेलंय. आणि याच दरम्यान यावेळेस चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतोय तिथे, मात्र तिथे वन बाउंड चेंडू कलेक्ट केला जाईल. खूप चांगले फील्ड एफर्ट्स पाहायला मिळतात, शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली गेली. जरी झेल गॅदर करता आला नसला तरी मात्र तरी धावा रोखणं हे खूप प्रायव्हसी इथे मात्र दिली जाते, प्रायव्हेटी त्या गोष्टी दिली जाते. आणि 2 धावा मात्र खऱ्या अर्थाने रोखल्या गेल्या, 2 धावा इथे कम्प्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांनी स्कोर जातोय 9 धावा या स्कोर कार्डवरती 49 धावांचं लक्ष चेस करत असताना. आणि मित्रो नक्कीच खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं वैशिष्ट्य जर पाहायला मिळालं ना तर इथे फटका फासला, यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे झेलकारी आणि हा झेल मात्र गॅदर केला जातोय हे मिस्टर विनायकच्या माध्यमातून हा झेल मात्र गॅदर केला जातोय. खूप चांगला झेल पाहायला मिळाला आणि आणखीन एका विकेटचं पतन. आणि नक्कीच या स्पर्धेचं मित्रांनो वैशिष्ट्य आम्ही ज्या प्रकारे उल्लेख केला की मित्रांनो पारितोषिकं म्हणजे जर बक्षीस एवढे आहेत की एखादी इनिंग केवळ या बक्षीस अनाऊन्स करण्यासाठीच लागेल की काय, कारण जवळजवळ एक पेज पूर्ण A4 साईज पेज पूर्ण या बक्षिसाने भरलंय. आपण जर पाहिलं तर मगाशी आपण प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांकाचा उल्लेख केला होता, तृतीय क्रमांक आपण जर पाहिला तर तब्बल 33,000 रुपये श्री विजय कळंत्रे साहेब आणि संतोषजी आचरे साहेब यांच्या माध्यमातून हे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पाहायला मिळतंय. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक उद्योजक श्री संतोष चाळके साहेब आणि लक्ष्मण कळंत्रे साहेब यांच्या माध्यमातून हे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 9 धावा स्कोर कार्डवरती आहेत, 9 9 9. यस आणि त्याचबरोबर वारंवार आम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख करतोय की मॅप द मॅचसाठी जे चांदीचं नाणं तब्बल 49 चांदीचे नाणं श्री रणजितजी कुमार पिल्ले साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता उपलब्ध झालेत. आणि आणखीनही नक्कीच जी पारितोषिक आहेत जी बक्षीस आहेत आम्ही त्यांचा उल्लेख करणार आहोत. मात्र तत्पुरती पुन्हा एकदा बोलूयात या मॅचकडे आणि पंचा आम्हाला इशारा करतात की हा चेंडूसुद्धा येस नक्कीच
अपन यापुढील होणारी मॅच आपण पाहणार आहोत ती म्हणजे स्वरा 11 विपक्ष श्री नाईकबा स्पोर्ट्स गलमेवाडी आणि स्वरा 11 संघाचे संघ मालक आपण पाहतो यावेळेस या मंचावरती महेशजी वरेकर साहेब यावेळेस मंचावरती उपस्थित या साहेब आपले सुद्धा या केपीएलमध्ये त्याचबरोबर या आपल्या स्वतःच्या केपीएलमध्ये म्हणे हक्काची लीग आहे सर्वांची आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत यावेळेस सुद्धा फटका बसल्या चेंडू हवेमध्ये लांबी गाठली उंची उंची गाठली लांबी मात्र गाठल्या नाही इथे मात्र क्या बाद आहे का झेल पाहायला मिळालाय एका क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली मात्र बॅकअप जबरदस्त पाहायला मिळालं आणि त्या बॅकअपच्या स्वरूपामध्ये हा झेल गॅदर केला जातोय खऱ्या अर्थाने या क्षेत्राचं नाव का आम्हाला घ्यावं लागेल मिस्टर प्रशांत बोत्रे काय जबरदस्त झेल मी सर्वांना विनंती करेन एकदा प्रशांतसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो खऱ्या अर्थाने फील्ड एफर्ट्स काय असतं याचं जिवंत उदाहरण या खेळाडूंनी दाखवलंय आज मात्र खऱ्या अर्थाने या मैदानामध्ये क्षेत्रचंदचा बोलबाला पाहायला मिळतोय या आधीच आपण जर पाहिलं तर एका बॅच मध्ये जिथे आपण पाहिलं होतं झेल गॅदर केला गेला होता यस यस नक्कीच आपण यस आणि या आधी आपण जर पाहिलं तर रोहित माडेकर याच्या माध्यमातून अप्रतिम झेल पाहायला मिळाला होता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आणि या वेळेस मात्र हा क्षेत्ररक्षक आहे मिस्टर प्रशांत बोत्रे काय जबरदस्त फिलेपर्स आणि दोन्ही संघ दोन्ही खेळाडू एकाच संघातील आपला पाहायला म्हणजे या संघाचं फील्ड हे मात्र खऱ्या अर्थाने जमेची बाजू आहे यामध्ये तेव्हा मात्र शंका नाही आहे आणि ते मात्र पंच आम्हाला इशारा करतायत की नो बॉल आहे यस ॲक्शन थ्रू पाहायला मिळालं आणि तिथे मात्र पॅनलाइज केले जाते गोलंदाजाला यस या चेंडूवर धावा मिळतील पा नोची एक धाव मिळेल डिक्लेअर झोनमध्ये गेलेली एक धाव आणि त्याचबरोबर नो चेंडू फेकला गेला त्याला पॅनलाइज केलं जाईल दोन धावांनी अशा प्रकारे चार धावा या चेंडूवर मिळतील आणि या चार धावांनी स्कोर मात्र खऱ्या अर्थाने आता मात्र पुढे सरसावेल 14 धावा या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत नक्कीच आणि नक्कीच जर ॲक्शन थ्रोमध्ये जर गोलंदाज सापडला तर मात्र त्या गोलंदाजाला ती गोलंदाज तिथेच संपवावी लागेल आणि नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज मिस्टर विनायक विनायकचा पहिला चेंडू इथे मात्र खेळलाय जातोय डिक्लेअर झोनमध्ये आणि एक बॉल एक रन इथे येते आणि एका धावाने स्कोर मात्र जाईल 15 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत येस नक्कीच या स्पर्धेचे काही नियम आहेत आणि ते नियम आणि अटी इथे पूर्णपणे पार पाडल्या जातील पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये मात्र तीन क्षेत्राच्या गॅपमध्ये चेंडू लँड होतोय आणि इथे मात्र परफेक्ट थ्रू पाहायला मिळतोय खराब कलेक्शन मात्र झालंय आणि याच दरम्यान आणखीन एक अतिरिक्त धाव मात्र इथे घेतली जाईल धावा कम्प्लीट मात्र टोटल धावा आपण जर पाहिलं तर नक्कीच येस तीन धावा मात्र इथे धावची स्वरूपामध्ये घेतल्या गेल्या आणि या तीन धावाने स्कोर जातोय 18 धावा स्कोर कार्डवर आणि याच दरम्यान मात्र खेळ चेंडू खेळला डीप कव्हरला कार्पेटला आणि चेंडू गरंगळत जातोय क्षेत्ररक्षक येतोय तिथे चांगला थ्रो सुद्धा पाहायला मिळतोय एक धाव कम्प्लीट केली पुन्हा एकदा खराब इथे ज्या संघाचं आपण खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षणासाठी कौतुक केलं होतं तोच संघ मात्र आता खराब क्षेत्राचा नजराणा सुद्धा दाखवतोय मराठीमध्ये असं मित्रांनो म्हटलं की कावळा बसायला फांदी तुटायला आम्ही या संघाचं कौतुक करायला आणि लगेच संघ आपलं खराब क्षेत्ररक्षण दाखवायला अगदी तेच चित्र पाहायला मिळत आहे आणि स्कोर मात्र जातोय 20 धावा स्कोर कार्डवरती षटक क्रमांक आपण 2 पाहतोय यावेळेस मार्गस्थ आहे आणि इथे मात्र स्टेट लॉफ्ट चेडू क्षेत्राच्या डोक्यावरून गोलंदाजाच्या डोक्यावरून चेडू मात्र जातोय चांगलं बॅकअप सुद्धा पाहायला मिळतं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं या दरम्यान मात्र आणि षटक क्रमांक 2 अखेर मात्र इथे समाप्त होतोय आणि 2 षटकाच्या समाप्त्यांती आपण जर पाहिलं तर रुद्रा फायटर हा संघ 49 धावा चेस करत असताना 21 धावा स्कोर कार्डवरती
येणारे 12 चेंडू आता मात्र जिंकण्यासाठी 28 धावांची गरज असेल. आणि इथे मात्र नॉस्टाईकेनला त्रोत्र केला गेला, मात्र धाव कंप्लीट केली जाते आणि या एखादा वेळी स्कोर मात्र जातोय. आता मात्र उर्वरित 11 चेंडू आणि 27 धावांची गरज, 22 धावा स्कोर कार्ड भरते आहेत. पहा मित्रांनो, जर सलामीचा फलंदाज मिथुन जर बाद झाल्यानंतर नसता तर खऱ्या अर्थाने आत्तापर्यंत मॅचचं रुपडं काही आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं. हे चित्र मात्र काहीसं विचित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. हे मॅच मात्र वेगळ्याच वळणावरती पाहायला मिळाली असते. मात्र मिथुन बाद झाला आणि तिथून मात्र संघ थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला जातोय गोलंदाज अजयच्या माध्यमातून. यस, मागील झेल जर आपण पाहिलं तर नक्कीच येणारे 10 चेंडू, अजूनही 27 धावांची गरज. इथून आता मात्र मोठे फटके येण्याची गरज आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र नक्कीच बॉडी बॅलन्स बिघडलं होतं, मात्र वेळीच सांभाळलं गेलं आहे का. थोडी शंका आली आहे तर शंकेचं निवारण केलं जाईल. यस, आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे तर का त्याचा वापर करू नये, कुठल्याही संघावरती अन्याय केला जाणार नाही आणि त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून तुमची शंका मात्र नक्कीच दूर केली जाईल. येस, बाद आहे फलंदाज, आऊट आहे, आऊट आहे, आऊट आहे, आऊट. ठीक आहे, चला चला लगेच आपण फील्ड पोझिशन लावून घ्यायचं आहे. यस, आणि इथे एक चला तर आम्ही एक सूचनाची पहिल्या दिवशी सुद्धा अनाउन्स केली गेली होती मित्रांनो, की मॅच चालू असताना दोन्ही संघातील कुठलाही खेळाडू, यस, जी मॅच चालू आहे ती असेल किंवा म्हणजे जे काही सर्व संघ आहे त्यांनी नोंद घ्यायची की जी कुठली मॅच चालू असेल तेव्हा कुठलाही खेळाडू किंवा कुठलेही इतर खेळाडूसुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊ नका. आणि जर जे मॅच चालू आहे त्या संघाचा जर खेळाडू आतमध्ये गेला तर मात्र 2 धावांची पॅनल्टी मिळेल, याची दखल आपण घ्यायची. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जर आपण मॅच चालू असताना गेलात ज्या 2 संघाची मॅच चालू आहे तर मात्र त्या संघाला 2 धावाने पॅनलाइज केलं जाईल, याची दखल आपण घ्यायची प्लीज. षटक क्रमांक 3 चेंडू मधील आपण पाहिलं तर आतापर्यंत यावेळेस सुद्धा मोठा फटका. आणखीन एक फलंदाज इथे बाद होतोय. मी म्हटलं होतं मिथुन बाद झाल्यानंतर मात्र संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय, एफर्ट्स करतोय, स्ट्रगल करतोय, मात्र त्या मेहनतीला मात्र यश येताना पाहायला मिळत नाहीये, सफल होत नाहीये. आणि आणखीन एका विकेटचं पतन, फलंदाज मात्र यावेळेस राहुल होतोय धावची स्वरूपामध्ये बाद. आता मात्र उर्वरित 8 चेंडू
आणि जिंकण्यासाठी अजूनही तब्बल 27 धावांची आता मात्र गरज असेल. पहा मित्रांनो, या मॅचचा या इनिंगचा उल्लेख केला तर पहिल्या चेंडूवर आला होता षटकार, मात्र तदनंतर मिथुन बाद झाला आणि इथे मात्र यस पहिली विकेट हॅट्रिक आपल्या पाहायला मिळते. गोलंदाज आहे मात्र यावेळेस अजय. मागील मॅच जर या संघाची मागील मॅच पाहिली तर दत्ता हॅट्रिकवरती होता, त्याला ते मात्र संपादन करता आले नाहीये, मात्र त्याच संघातील अजय या गोलंदाजाने मात्र ही विकेट हॅट्रिक संपादन केले. आणि क्या बात आहे, क्या बात आहे, आमच्यापर्यंत मानल्या माहितीनुसार हे स्वतः संघ मालक आहेत मिस्टर अजय. आणि का संघ मालक आहेत, का त्यांनी या KPL मध्ये आपला संघ उतरवला, तर त्यांच्यामध्ये सुद्धा स्वतःमध्ये ती क्षमता आहे आणि ती क्षमता मात्र इथे सिद्ध केली जाते. आणि या KPL मधली पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 7 चेंडू आणि आता मात्र 27 धावांची गरज. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी प्रत्यक्ष दाखवलं जात आहे अजयच्या माध्यमातून. आणि शेवटचा बॉल इथे येतोय, डॉट बॉल. आणि या षटकामध्ये सुद्धा जर पाहिलं मित्रांनो, तर केवळ एकच धाव या षटकामध्ये खर्च झाले आणि तब्बल 3 विकेटचं पतन पाहायला मिळालं. अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी रुद्रा फायटर्स या संघाला 27 धावांची गरज असेल. चला चला फील्ड लगेच लावून घ्यायचं, टीम मीटिंग नको, विनंती असेल आपणाला. आणि सर जे आपण टाईम जो काउंटडाऊन लावलेला आहे त्याच्या पण जाणीव करून द्या त्यांना वारंवार. तर येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज असेल. यस गोलंदाज मिस्टर दत्ता यांचा पहिलाच बॉल, तिथे मात्र लेफ्ट हँड शॉट खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक फलंदाज, आणखीन एक विकेट येईल तंबूच्या आशयाला. इथे टॉप ऑर्डर ढासळल्यानंतर असं वाटलं होतं की मिडल ऑर्डर मात्र खेळ सांभाळेल की काय, विजयाच्या दिशेने जाईल की काय, मात्र विजय आपण जर पाहिलं तर मिडल ऑर्डर सुद्धा इथे मात्र संपूर्णपणे ढासाळलेले पाहायला मिळते. आता मात्र आपण जर पाहिलं तर नक्कीच बॉटम ऑर्डरकडे आपण जाणार आहोत, कारण आता मात्र गोलंदाज आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतील. आणखीन एक विकेटचं पतन आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल मिस्टर बंटी. बंटी विनोद राज. 5 बॉल आणि अजूनही 27 धावांची गरज. आणि इथे आणखीन एक डॉट बॉल येतोय मिस्टर दत्ता यांच्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. काय जबरदस्त गोलंदाजीचा मारा पाहायला मिळतोय, अगदी जणू काही हे चेंडू नाही तर अखीचे निखारे फेकले जातात की काय, कारण कुठलाही फलंदाज मात्र त्यांना स्पर्श करत नाही आहे, कुठलाही फलंदाज मात्र त्यांना सामोरे जाताना पाहायला मिळत नाही आहे. वारंवार मात्र येतात ते डॉट बॉल आणि आणखीन एक डॉट बॉल. क्या बात आहे. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना तर राजे प्रतिष्ठान हा संघ आपल्या फलंदाजीने जेवढी चमक दाखवली तेवढीच चमक क्षेत्रक्षण असेल किंवा गोलंदाजी, तीनही क्षेत्रामध्ये अव्वल हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संघ मालक नक्कीच अजय आपल्या संघावरती समाधानी असतील. आणखीन एक यावेळेस ब्लॉकॉलचा मारा, यॉर्कलेनचा मारा आणि इथे मात्र त्रिफळाचित होतोय, फलंदाज होतोय बाद. स्टंपिंग, ओके सॉरी सर, यस स्टंपिंग इथे मात्र फलंदाज बाद होतोय, कारण आम्हाला फलंदाजामुळे आम्हाला थोडंसं कळलं नाही. थँक्यू सर. ते येणारे 2 चेंडू आणि आता मात्र अजूनही तब्बल 27 धावांची गरज. क्या बात आहे बा, ज्या प्रकारे अजय या गोलंदाजाने गोलंदाजी हाताळली, केवळ एक धाव खर्च केली होती, 3 फलंदाजाने माघार झाले आणि दत्ताने आतापर्यंत 2 विकेट घेतलेत, एकही धाव खर्च केले नाहीये. यावेळेस सुद्धा चेंडू हवेमध्ये जातोय आणि
आणखीन एक फलंदाज दत्ता याच्या ओव्हर मध्ये सुद्धा बाद आहे आणि पुन्हा एकदा दत्ता ज्याचं आम्ही नाव घेतलं होतं मागील ओव्हर मध्येच की दत्ता या आधीच्या मॅच मध्ये हॅट्रिक वर होता, हॅट्रिक संपादन करता आले नाही आणि आता लास्ट विकेट आणि विकेट हॅट्रिक वर मिस्टर गोलंदाज मिस्टर दत्ता सुद्धा पाहायला मिळत आहेत। न्यू बॅट्समन स्ट्राइक एंडला मिस्टर राकेश, गोलंदाज दत्ता हॅट्रिक वर आहे। हॅट्रिक इथे घेतली जाईल का? या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक एकाच संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? इथे पहा डिफेन्स, इथे समजदारी दाखवली जाते। माझा संघ तर पराभूत होणार आहे, मात्र दत्ताच्या नावावरती मी हॅट्रिक देणार नाहीये। मात्र दत्तासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण पहिली मेडन होता। येस, मेडन ओव्हर मात्र नक्कीच दत्ताच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाले। या स्पर्धेमधील आणखीन एक मेडन ओव्हर, येस दुसरी मेडन षटक हे मिस्टर दत्ताच्या माध्यमातून पाहायला मिळालं। आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर नक्कीच राजे प्रतिष्ठान हा संघ मात्र इथे विजयी होतोय। त्यानंतर पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल स्वरा इलेव्हन विपक्ष श्री नवलाई स्पोर्ट्स गलमेवाडी। असं दोन पलाडे संघादरम्यान गलमेवाडी संघाने आपण पाहिलं तर टॉस जिंकला, फलंदाजी करण्याचा निर्णय इथे मात्र घेतला गेलाय। आणि त्यानंतर मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा आपण बदल करणार आहोत। या समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा आमंत्रित करेन यस मिस्टर आदर्श सूर्यवंशी, ज्याचा आपण उल्लेख केला होता की खूप कमी वयामध्ये ज्याने या समालोचन कक्षामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली, ठसा निर्माण केला, मिस्टर आदर्श सूर्यवंशी। आणि यस या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच जर आपण पाहिलं तर नक्कीच ज्याच्या बॅटमधून आपण खेळी करताना प्रशांतच्या बॅटमधून आलेल्या धावा आपण पाहिलं तर यस 12 चेंडू आणि तब्बल 38 धावा। त्यामध्ये आपण जर पाहिलं तर तब्बल 4 षटकार 5 षटकार आपल्याला पाहायला मिळाले। तो मिस्टर प्रशांत या